आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बेडक्याळ परिसरात मतदानाला उत्स्फूर्तपणे चालना. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांसह वयोवृद्ध महिलांनी बजावला मतदानाचा हक्क. बेडक्याळ, शमनेवाडी, गळतगासह परिसरात मतदानाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असून ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांसह वयोवृद्ध महिलांनी मतदानाचा भाग घेत आपले मतदानाचा हक्क बजावला. आज सकाळी 7 वाजल्यापासून रिमझिम पावसात सुरुवात झाली आहे. निपाणी मतदारसंघात बेडक्याळ, चांद शिरदवाड, गळतगासह चिकोडी मतदारसंघातील शमनेवाडी, नेज, जनवाड परिसरात मतदारांनी मतदान करण्यासाठी सकाळच्या रिमझिम पावसात तर दुपारच्या कडक उन्हात रांगा लावून उभे राहून आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी 60 ते 96 या वयोगटातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विशेष करून महिला वर्गाची अधिक संख्या दिसून आली. बेडक्याळ येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक रामचंद्र चव्हाण यांनी वयाच्या 96व्या वर्षी देखील मतदान करून मतदानाचे महत्व आजच्या युवा पिढीला दाखवून दिले. तर जनाबाई घोरपडे वय 85, अपंग बाळू देवकते वय 56, शिनाप्पा मडिवाळ वय 94, नरसुकोळी वय 82 अशा अनेक वयोवृद्धांनी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मतदान केंद्रावर येऊन मतदान केले. यावेळी पोलीस BSF जवानांकडून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ग्रामपंचायतकडून निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांची चोख व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक मताला कार्यकर्ते नेते पळापळ करत असल्याचे चित्र दिसून येत होते. एकंदरीतच चिकोडी व निपाणी मतदारांना लक्ष्मी कृपा झाल्याचा विषय सर्वत्र चर्चेत बनला होता. बेडक्याळ, शमनेवाडी, गळतगावहून महानकारी न्यूज साठी कृष्ण आर्गे. बेडक्याळ या गावातील ज्येष्ठ व स्वातंत्र्य सैनिक रामचंद्र चव्हाण हे आज विशेष करून मतदानासाठी आज वयाच्या 96व्या वर्षी देखील ते एक उत्साह त्यांनी मतदानासाठी दाखवला आहे. त्यांच्याशी आपण जाणून घेऊया की मतदान कशासाठी व कोणत्या कशासाठी केलं पाहिजे. नमस्कार साहेब. आपण स्वातंत्र्य सैनिक म्हणून काम केले आहात आणि या ठिकाणी तुमचं वय 96 असून देखील तुम्ही या मतदानासाठी एक उत्साह दाखवला आहे आणि एक युवा पिढी समोर एक तुम्ही एक आदर्श निर्माण केला आहे. या संदर्भात आपण काय सांगू शकाल? काही स्वातंत्र्य जे कष्ट झालेलं आहे ते कष्ट अपाट हे होते आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गव्हर्नमेंट देखील पुष्कळ सुधारणा केलेली आहे. त्याच्यात मला सांगायचं एक वाटतं, अजगाज लोकांनी प्रामाणिकपणाने करून जनतेची सेवा करावी. स्वातंत्र्याच्या पूर्वीची निवडणुका व आत्ताच्या निवडणुका या संदर्भात काय फरक तुम्हाला जाणून येत आहे? पुष्कळ सुधारणा झालेली आहे. तुमची परिस्थिती निवडणुकीची परिस्थिती कशी होती? निवडणुकी ज्या वेळात भारत स्वतंत्र झाल्यानंतर जे लोकतंत्र मध्ये निवडणूक सुरुवात झाली त्यावेळेला निवडणुकीला कसा प्रतिसाद मिळत होता लोकांचा, त्या संदर्भात थोडस सांग. लोक अज्ञात स्वातंत्र्य मिळालं म्हणून त्यांना एक तऱ्हेचा आनंद होता आणि अगदी उत्साहान ते येऊन येत होता. आत्ताची निवडणूक पैशावर व जाती एक व्यवस्थेवर होत असलेली आपण सगळं पाहता, या संदर्भात काय तुम्ही तुमचं मत मांडणार आपण? पैशावरती न करता कार्य करणार, कार्यावरती. एकंदरीत तुमच्या म्हणण्यानुसार पैशाला किंवा आणि कोणत्याही अमिषाला बळी न जाता चांगल्या कार्यासाठी, विकासासाठी व चांगला एक उमेदवार निवडून आणण्यासाठी मतदान करावा, असं एक उमेदवार देखील अगदी प्रामाणिकपणाने काम केलं पाहिजे. निर्देश म्हणजे कशाची आशा न वाढता त्यांनी काम केलं पाहिजे. आज स्वातंत्र्य सैनिक रामचंद्र चव्हाण यांनी त्यांच्या काळातील निवडणुका व या आत्ताच्या
काळातील निवडणुका संदर्भात थोडीशी माहिती आपल्यासमोर आपल्याबरोबर शेअर करून घेतलेली आहे. त्यांचं एक असं म्हणणं आहे की कोणत्याही पैशाला किंवा कोणत्याही आमिषाला बळी न पडता युवा वर्ग व विशेष करून सर्वच महिलांसह सर्वांनीच एका चांगल्या उमेदवाराला निवडण्यासाठी मतदान हे केलंच पाहिजे. मतदान हे आपलं जन्मसिद्ध हक्क असल्याचं एक त्यांचं एक ठामपणे एक म्हणणं आहे. आणि या आम्ही या परिसरामध्ये आपण सकाळपासूनच आपण लाईव्ह देण्याचा एक प्रयत्न करत आहे की 70 वर्षाच्या वरील सुमारे 100 वर्षापर्यंतचे वयोवृद्ध एक चांगल्या पद्धतीने मतदानासाठी एक चांगला उत्स्फूर्त त्याने दाखवून देऊन एक मतदार युवा वर्गासमोर एक आदर्श ठेवल्याचं या ठिकाणी चित्र दिसून येत आहे. मी बेडक्याल महानकारी न्यूज प्रतिनिधी कृष्णा आर्गेसह कॅमेरामॅन अभिजित लटे.